नमस्कार, मी सुलेमान तांबोळी, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन व पदाधिकारी यांची आज बैठक। जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने कुरुल येथे ऊर्जा मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन। अक्कलकोट मध्ये नियम मोडणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई, 9,44,000 दंड वसूल। प्लॉटच्या जागा मालकास खंडणीची केली मागणी, राष्ट्रवादी नगरसेवकासह 10 जणांविरुद्ध गुन्हा। विद्युतीकरण झाल्यानंतर मुंबईहून आलेल्या पहिल्या दादर पंढरपूर प्रवासी रेल्वेचे पंढरपुरात स्वागत। आणि धैर्य आणि धाडस असेल तरच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता, पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय पाटील। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार भारत बालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। याची दखल घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रे, सहाय्यक मतदान केंद्रे, मतदान नाव नोंदणी, BLA नियुक्ती आदीबाबत उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पदाधिकारी यांची बैठक सोमवार दिनांक 15 मार्च रोजी उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी गजानन गोरव यांनी दिली। 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत तुकाराम भालके यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेकरता माननीय निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2021च्या अनुषंगाने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ही 1,000 पेक्षा जास्त आहे, अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्राची उभारणी करणे, मतदान केंद्राच्या नावात बदल, पूर्वीच्या मतदान केंद्रांची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल, रेसिड्युअल होटर, छायाचित्र नसलेले मतदार, नवीन मतदार नोंदणी व BLA नियुक्ती याबाबत सोमवारी दिनांक 15 रोजी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे। तरी या बैठकीस पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील राजकीय पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे। गतवर्षी लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कडा मोडला आहे। अशा परिस्थितीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन तोडणी या दिलेला आदेश निंदनीय असल्याचे सांगत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोहोळ तालुक्यात कुरुल गावात ऊर्जा मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी बोलताना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले की विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी आदेशाला स्थगिती दिली होती, मात्र त्यानंतर 2 दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कनेक्शन तोडणीचा आदेश दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या उसाला बाबत FRP चा कायदा करायचा आणि दुसरीकडे तोच कायदा पायदळी तोडवायचा, शेतकऱ्याला तुम्ही देणे असला ती त्याला झुळवत ठेवायचे आणि येणे असले की लगेच वीज कनेक्शन तोडणे सारखे प्रकार करायचे, राज्य सरकारचे हे वागणे अत्यंत चुकीचे आहे। मोहोळ तालुक्यातील कुरुल चौकात जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते। यावेळी त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकार विरोधी घोषणा दिल्या। यावेळी भैया देशमुख यांनी सरकारने वीज बिल माफ करावे, तसेच वीज कनेक्शन तोडणी आदेश थांबवावे, अन्यथा राज्यातील शेतकऱ्यांना समवेत रुमणे हातात घेऊन ऊर्जा मंत्री यांचा समाचार घेण्याचा इशारा दिला। या आंदोलनात जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर ठाणे आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई सुरू झाली आहे। या अंतर्गत आतापर्यंत 9,44,000 दंड वसूल करण्यात आला आहे। यात विनामास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, फिरते भाजीपाला, चारचाकी वाहन यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचे आवाहन डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव अक्कलकोट शहरात व ग्रामीण भागात वाढू नये याकरता अक्कलकोट शहरातील व ग्रामीण भागातील दुधणी, मैंदर्गी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफ दुकान, कापड दुकान, स्टेशनरी दुकान, व्यापारी भाजी विक्रेते यासह अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे। सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे। या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी
व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्याकडून लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य निर्माण व्हावे तसेच नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी आणि नागरिक सतर्क राहतील यासाठी डॉक्टर गायकवाड हे रोजच्या रोज प्रभावीपणे आणि परिणामकारक कारवाई करून घेत आहेत. यामुळेच लोकांमध्ये तोंडाला मास्क लावायचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. अक्कलकोट उत्तर व अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी जानेवारी ते आज तागायत विनामास्क सोशल डिस्टन्स सार्वजनिक ठिकाणी थुंकणे फिरते भाजीपाला यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केलेली आहे. सोलापूर मजरेवाडी भागातील कृष्णनगर भाग 2 मधील प्लॉटच्या जागा मालकास खंडणीची मागणी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किसन जाधवसह 10 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अप्पाशा चंद्रकांत मानशेट्टी वयस 36 वर्ष राहणार टिळक नगर भाग 1 माजरेवाडी यांच्या फिर्यादीवरून पंडित शेटे अमोल लकडे अनिल जाधव नगरसेवक किसन जाधव समीर गायकवाड व इतर 5 सर्व राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने मजरेवाडी हद्दीतील जुना सर्वे नंबर 330 नवीन सर्वे नंबर 113-2-1-1 कृष्णनगर भाग 2 मधील प्लॉट 7 व 8 खरेदी केले आहेत. या व्यवहाराकरता फिर्यादीने सयन्ना रामराव शागालोलू यांना 2.5 लाख रुपये दिले आहेत. त्यानंतर ही जागा फिर्यादीच्या मालकीची झाली आहे. फिर्यादीने जागा खरेदी केली त्यावेळी नागनाथ लुत्ते व विठ्ठल कोळी यांनीही येथे जागा घेतली. फिर्यादी हे जागेचे सफाई करीत होते त्यावेळी आरोपी शेटे व लकडे तेथे आले. त्यांनी फिर्यादीला प्रत्येकी 1 लाख रुपये दिल्याशिवाय जागेत काम करायचे नाही अशी दमदाटी केली. या जागेत काम केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तसेच धक्काबुक्की करून फिर्यादीला शिवीगाळ केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ हे अधिक तपास करीत आहेत. नव्याने सुरू झालेल्या दादर मुंबई ते पंढरपूर या रेल्वे गाडीचे पंढरपूर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मध्य रेल्वे विभागाने नव्याने मुंबईहून पंढरपूर पर्यंत विद्युतीकरण झाल्यानंतर विद्युत पुरवठ्यावर आलेली ही पहिलीच प्रवासी रेल्वे आहे. मुंबई ते पुणे अशी रेल्वे सेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू करण्यात आली आहे. दादरहून निघून पंढरपूर येथे पोहोचलेल्या पहिल्या गाडीचे हार्दिक स्वागत अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्ह्यातर्फे करण्यात आले. यावेळी रेल्वे वरिष्ठ चालक अमन कुमार मोदी सहाय्यक चालक ML सैनी यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हा संघटक शशिकांत हरिदास प्रवासी विभाग प्रमुख कुमार नरखडे जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रेल्वे वरिष्ठ अभियंता रामदास गव्हाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका सहसचिव प्राध्यापक धनंजय पंधे प्रबोधन विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत ठाकरे तसेच मुकुंद भोसले हमीद मिस्त्री मनोज कुमार गोगरदरे अभिषेक नरखडे अनिरुद्ध पंधे दामाजी माने राजदत्त साळुंके इत्यादी उपस्थित होते. ही गाडी पंढरपूर येथून गाडी नंबर 01028 प्रत्येक शनिवारी सोमवारी मंगळवारी रात्री 9:45 सुटणार आहे. धैर्य आणि धाडस असेल तरच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता असे मत उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केले. पाटखळ येथे भीमराव मोरे यांच्या फार्म हाऊसवर पाटखळ येथील तरुण तरुणींना भरतीपूर्व मार्गदर्शन करीत असताना दत्तात्रय पाटील बोलत होते. पाटखळ येथील अनेक तरुण पोलीस भरती सैन्य भरती नेव्ही तसेच एअरफोर्स इत्यादी भरतीसाठी दररोज सराव करीत असतात. त्यामुळेच पाटखळमध्ये सध्या संरक्षण व पोलीस दलामध्ये 50 जास्त तरुण भरती झालेले आहेत. तसेच सध्या 50 जास्त तरुण तरुणी सराव करीत असतात. त्यांना भरतीपूर्व मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. ते बोलताना पुढे म्हणाले की भरती होण्यासाठी शारीरिक व बौद्धिक दोन्ही गोष्टीची आवश्यकता असून आपण कोणत्या क्षेत्रामध्ये भरती होणार आहात त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे तरच आपण यशापर्यंत निश्चित पोहोचू शकता. अभ्यास व्यायाम योग्य तो सराव तसेच शारीरिक व बौद्धिक पातळी असलेले आपण या आधुनिक धावपळीच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. यावेळी पाटखळची सुकन्या कुमारी श्रद्धा भारत हके ही सध्या राष्ट्रीय पातळीवर धावपटू म्हणून खेळत आहे. तिने आता आंतरराष्ट्रीय धावपटू स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला असून तिची आर्थिक स्थिती अत्यंत अडचणीची असल्यामुळे तिला मदत म्हणून भीमराव मोरे सर यांच्याकडून 11,000 रुपये तसेच पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या कार्यक्रमास माजी सरपंच सिद्धेश्वर मेटकरी दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे ढगे डिजिटलचे लहू ढगे माजी सरपंच सदाशिव सुतार ग्रामपंचायत सदस्य महादेव लुगडे किसनताड धुळा कोळेकर हनुमंत कोरे हरिकुमार महादेव सावत दत्तात्रय भोसले अभिजित मोरे इत्यादी उपस्थित होते. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.